नाही, ही केळीची बाग आहे आपली छोटीशी, तिकडे पण आहेत. आणि पावसामध्ये थोडा कचरा पण वाढतो. आणि इकडे पाणी वाहतो आहे, मनस्वी ते आणि प्रांजल त्यांना इकडे खेळायला फार आवडतं. आता बाबू पण इकडे खेळणार आहे. तर आता चेक करूया आपण बिर्याणी प्रॉपर झाली आहे की नाही. नमस्कार मित्रांनो, मी रोहित दवडे, माझ्या गोराईकर रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. काय मग मंडळी, कसे सर्व ठीक आहेत ना? तर मित्रांनो, आज संडे आहे तर आज गटारी करायची आहे. तर कुठे बाहेर वगैरे जाणार नाही आहे, घरच्या घरीच. मनस्वी, प्रांजला आहे आणि अंजली पण आहे. तर विचार केला आज घरीच काहीतरी स्पेशल बनवूया. आणि कारण की उद्यापासून मग श्रावण चालू होईल, मग काय नॉनव्हेज खाता येणार नाही. तर त्यासाठी घरी कोंबडा आहे, तर घरचा कोंबडा मारायचा विचार आहे. घरचा गावठी कोंबडा मारायचा आहे आणि त्यानंतर मग त्याची बिर्याणी बनवायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गावठी कोंबड्याची बिर्याणी कशा प्रकारे अंजली बनवते ते. तर चला, सर्वात आधी मी तुम्हाला कोंबडा दाखवतो, घेऊन येतो आतमध्ये येतो. तर मित्रांनो, बघू शकता हा वाला कोंबडा आहे, तर हा आता आपल्याला पकडायचा आहे. बाकी सर्व छोटे आहेत. तर मित्रांनो, कोंबडा कापून आणि चांगल्यापैकी साफ करून घेतला आहे. आणि आपली बोरिंग आहे, पावसामध्ये बोरिंगचा पाणीचा वाहतच असतो. हे बघू शकता, हे आपला घरचा गावठी कोंबडा आहे. त्याचा चिकन आहे, एक कोंबड्याचा आहे एवढा सारा चिकन. तर मित्रांनो, बघू शकता आता अंजली बनवायला सुरुवात करते बिर्याणी. तर चिकन परत एकदा तिने धुवून घेतला आहे आणि थोडासा चिकन आता चिकनचा रस्सा बनवण्यासाठी काढला आहे. आणि हा आपला बिर्याणीचा चिकन आहे. तर आता मॅरिनेट करण्यासाठी अंजली काय काय साहित्य वापरते ते मी तुम्हाला दाखवतो. सर्वात आधी हल्दी आणि लाल मसाला टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट करून घेतले, ते पण टाकणार आहे. आणि यामध्ये दही पण टाकायचं आहे. दही टाकलं आता. आणि हा आहे बिर्याणी मसाला, तर आता बिर्याणी मसाला पण टाकायचा आहे. सर्व टाकून झालं की चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करते आहे. प्रांजल, काय खाशील की नाही बिर्याणी? तुझ्यामुळेच बनवते ना. प्रांजलसाठी स्पेशल बिर्याणी आजची गावठी कोंबड्याची. चिकन मॅरिनेट करून आता फ्रीजमध्ये ठेवला आहे. तर आता आपण भात बनवायला घेऊया. तर आजची स्पेशल बिर्याणी चुलीवरती बनवणार आहेत. तर चुलीवरती भातासाठी टोप ठेवला आहे, चूल पण पेटली आहे मस्तपैकी आता. आणि हे लाकडं पण आणून ठेवल्या जातो. तर जसं की पाणी उकळला की त्याच्यामध्ये आपण बिर्याणी राईस टाकूया. तर मित्रांनो, हे 1 किलो बासमती राईस आणले होते. हे बासमती राईस आहे, चांगल्यापैकी धुवून घेतला आहे. आणि चुलीवरती आपला टोप पण ठेवला आहे, पाणी गरम झालं असेल. तर आता तांदूळ टाकून घेऊया आपण. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या पाण्याला मस्तपैकी उकेल आलेले आहे. तर आता याच्यामध्ये आपण टाकूया बिर्याणी राईस. ते काय टाकलंय? हे काय? खडा मसाला. खडा मसाला, लवंग, मोठी वेलची आणि ते दगडफूल, अजून दालचिनी. हे सर्व टाकलंय. जिरा पण टाकतात पण मी नाही टाकलं. जाडं मीठ टाकलं. तर मित्रांनो, बघू शकता आपला भात चांगल्यापैकी शिजला आहे. तर आता पेस्ट काढून घेऊया. भात चांगल्यापैकी शिजला आहे, तर अंजली आता पेस्ट काढत आहे. आणि त्या पेस्ट काढून झाली की वाफेवरती ठेवणार आहे थोडा वेळ. त्यानंतर मग आतमध्ये किचनमध्ये अंजली कांदा वगैरे कापून घेणार आहे. आपली बिर्याणीची चिकनची भाजी बनवण्याची तयारीमध्ये असणार आहे.
तर आणि आता क्लायमेट पण मस्त नाही, असा पाऊस पडणारा वाटतोय. तर मी तुम्हाला माझ्या इकडला थोडासा नजारा दाखवतो, पावसामध्ये कसा छान व्ह्यू होतो ते. तर चल प्रांजल, काय दाखवते ते आज आम्हाला? आमचा बाबू आहे प्रथम. प्रथम इकडे बघ, हाय कर, हाय बाय कर, बाय बाय कर. आणि इकडे पाणी वाहतोय मनस्वी ते आणि प्रांजल, त्यांना इकडे खेळायला फार आवडतं. आता बाबू पण इकडे खेळणार आहे. वाव, तिकडून जर पाणी वाहतोय. प्रांजल छत्री का आणलीस तू? बघ द छत्री, त्याचा हात पकड तू, त्याला भिजू नको देऊ हा, थोडासा फक्त खेळायला पाण्यामध्ये. त्याला आधीवरती ठेव, त्याला उभा कर. तेव्हा इकडे बघ बाबू प्रथम. चला चला चला, मम्मी बोलवते. वाव, आज पाऊस पण पडतोय मस्तपैकी, सुरुवात तर झाली आहे पावसाला. तर मित्रांनो, भात आपला रेडी झाला आहे. तर आता आपल्याला चिकन बनवायचं आहे. तर बघू शकता आपण हा चिकन अर्धा तास आधी मॅरिनेट करून ठेवला होता, तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर आता स्टार्ट करूया बनवायला आपण. तेल टाकलंय, तेल गरम झालंय. आता कांदा मिरची आणि कढीपत्ता टाकून घेऊया आपण. आज आपण गावठी कोंबड्याची बिर्याणी खाणार आहे, ते पण चुलीवरती बनवलेली, झणझणीत अशी बिर्याणी बनवायची आहे. मिरची या तिखट मिरची आहेत की तिखट आहेत ना? आता यामध्ये आपण हळद मसाला आणि गरम मसाला टाकून घेऊया आणि मस्तपैकी मिक्स करूया. आणि यामध्ये आपण मॅरिनेट केलेला चिकन टाकायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपला झणझणीत असा चिकन रस्सा हा रेडी झाला आहे आणि चिकन पण चांगल्यापैकी शिजलं आहे. तर आता त्यामध्ये टोमॅटो टाकूया आपण. टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही, झटपट होऊन ते टोमॅटो शिजतात. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला चिकनचा झणझणीत असा रस्सा रेडी झाला आहे. आणि आधी भात बनवला होता, तर भात पण रेडी आहे. आणि ते फूड कलर आहेत, टोमॅटो रेड, ग्रीन आणि पुदिना आणि कोथिंबीर कापून घेतलं आहे. आणि ते या प्लेटमध्ये कांदा आणि पोटॅटो फ्राय करून घेतले आहेत. तर आता या टोपामध्ये लेअर करायचे आपल्याला, थर असे हे करायचं आहे. तर कशाप्रकारे करते ते मी तुम्हाला दाखवतो आहे. पहिला कांदा टाकला थोडा हलका. जेवत नाही, चिप्स बरोबर खाते. बिर्याणी, हा बिर्याणी झाल्यावर जेव. होऊ शकता आणि हलका हलका फूड कलर टाकते. तर कशा प्रकारे थर लावत आहे ते तुम्ही बघू शकता. आणि आता चिकन टाकायचं आहे. त्यानं बघू शकता तुम्ही चिकन टाकून झालं आहे. आता परत याच्यावरती भात टाकायचं आपल्याला. तर
तर वरतून भात टाकून झाला आहे. आता पुन्हा आपल्याला थोडासा फूड कलर टाकायचा आहे. कांदा आणि पोटॅटो फ्राय केलेला ते वरतून टाकायचे आहेत. चार दात तुटले आहेत. बाबूंनी फाईट दिली म्हणून दात तुटले ना. रुपये किलो आहे. आमचे दोन बॉडी गट आहेत, ते लोक पण वाट बघतात आहे कधी भेटेल बिर्याणी खायला. आणखीन छोटा महाराज कुठे गेलाय? कुठे आहे? हा तो तिकडे आराम करतोय. तर आता लेअर करून झाले आहे. तर आता आपल्याला चुलीवरती थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे. थोडीशी हलकी आग पेटूया, कारण काय भात तर आपला ऑलरेडी झाला आहे आणि चिकन पण झालं आहे. तर जास्त आपल्याला वेळ लागणार नाही आहे हे शिजण्यासाठी. तर मित्रांनो, 20 मिनटं झाले आहेत आपण चुलीवरती सर्व लेअर करून ना बिर्याणी ठेवली होती. तर आता चेक करूया झाली आहे की नाही. ढाकण उघडं. बघू शकता आपली बिर्याणी. तर आता चेक करूया आपण बिर्याणी प्रॉपर झाली आहे की नाही. मस्त. अरे गोलू सर्वात आधी प्रांजलला दे. मनूचा संडे आहे तरी पण होमवर्क चालूच आहे. तिची उद्या एक्झाम आहे. वाव, बघू शकता तुम्ही आपली छानशी बिर्याणी रेडी झाली आहे. प्रांजल आज टेस्ट करून सांगणार आहे आपल्याला की बिर्याणी कशी झाली ते. बस बस घे, प्लेट घे, पूर्ण घे, सांग कशी झाली. गरम आहे ते तर माहिती आहे. चिकन खाऊन चिकन बघ कसं आहे. गरम आहे. तर मित्रांनो, बघू शकता छान अशी बिर्याणी आहे आणि फूड कलर वगैरे टाकला आहे त्याच्यामुळे आणखीन मस्त अशी दिसते आहे. आणि चिकनचे दोन पीस घेतलेत मी. तर आता टेस्ट करतो मी बिर्याणी कशी झाली ते आणि टेस्ट करून सांगतो मग तुम्हाला. खूप छान अशी बिर्याणी झाली आहे आणि मेन कसून गावठी कोंबड्याची बिर्याणी आहे आणि ते पण चुलीवर बनवलं आहे त्यामुळे जबरदस्त टेस्ट असे लागत आहे. प्रतीक खूप मस्त आहे. मित्रांनो, तुम्हाला कसं वाटली गावठी कोंबड्याच्या बिर्याणीची रेसिपी? तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि गोराई गोरो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.